पोलीस निवारा केंद्रामुळे कामोठे परिसरातील गुन्हे कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, असं प्रतिपादन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी केंद्राच्या उद्घाटनावेळी केलं. कामोठे सेक्टर 36 येथे स्वर्गीय मितेश रवींद्र जोशी यांच्या स्मरणार्थ रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पोलीस निवारा केंद्र उभारण्यात आलं आहे. या केंद्राचं आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी हे केंद्र उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी यांचे आभार मानले आहेत. स्वर्गीय मितेश रवींद्र जोशी यांच्या स्मरणार्थ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामोठे शहर मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी यांच्या प्रयत्नाने कामोठे सेक्टर 36 येथील भूमी टॉवर समोर पोलीस निवारा केंद्र सुरू झाले आहे. या केंद्राचा उद्घाटन सोहळा कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, समाजसेवक रवी गोवारी, भाजपचे कामोठे शहर चिटणीस हर्षवर्धन पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, उत्तर रायगड जिल्हा चिटणीस विद्या तामखेडे, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, छावा फाउंडेशनचे दामोदर चव्हाण, जयेंद्र जोशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या पोलीस निवारा केंद्रासाठी विलास कलांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले होते. नवी मुंबई पोलिसांचं कांबळेसाहेब आपलं मनापासून आभार व्यक्त करतो की इथल्या नागरिकांची गरज लक्षात घेऊन आपण या रविशेठ जोशी यांनी आणलेला प्रस्ताव, या प्रस्तावाला मान्यता दिली. आता उद्याच्या काळामध्ये या ठिकाणावरून जे परिसरामध्ये फिरणारे नागरिक आहेत, या परिसरामध्ये घडणारे गुन्हे कमी होऊन त्यांना त्याच्यातून दिलासा मिळेल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. कामोठे किंवा या सगळ्या परिसरामध्ये आता पनवेल महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं सोयीसुविधा देण्याचं कामाला सुरुवात झाली, पण पाण्याचा प्रश्न असू द्या किंवा त्याचबरोबरीनं आपल्या या परिसरामध्ये लाईटच्या अनुषंगानं असणाऱ्या समस्या असू द्या, समस्येचं रूप बदलत राहतं, समस्या कदाचित बदलत राहते पण काही ना काहीतरी अडचण येत राहते. पण ज्या वेळेला शासन, प्रशासन, लोक, सर्वसामान्य जनता हे एकत्र येतात त्यावेळेला अनेक गोष्टींवरचं सोल्युशन निघतं, आणि म्हणून असंच एक सोल्युशन या पोलीस निवारा केंद्राच्या माध्यमातून आज मिळालं. ते रवी जोशी साहेब तुम्ही दिलं त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर आपल्या या कामोठा आणि परिसराच्या अनुषंगानं वेगवेगळ्या पद्धतीच्या सोयीसुविधांची मागणी ही आपल्याकडून सातत्यानं होते. कामोठ्यामध्ये चांगले बगीचे झाले पाहिजेत, मोठी मैदानं झाली पाहिजेत, यासाठी भारतीय जनता पार्टी ही सातत्यानं प्रयत्नशील आहे. केंद्र सरकार असू द्या, राज्य सरकार असू द्या, यांच्या माध्यमातून एक आमदार या नात्यानं जो जो निधी या कामासाठी आणता येईल तो आणण्याचा माझा सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे. आज या निवारा केंद्राच्या माध्यमातून जसं इथे आता एक या ठिकाणी एस्टॅब्लिशमेंट झाली, पण आता इथे माणसाची गरज आहे. पुढच्या कालावधीमध्ये अशाच पद्धतीनं CCTV कॅमेरे असतील जे आता बिल्डिंगनी बांधलेले आहेत, अशा वेगवेगळ्या नेटवर्कच्या आधारे आपण जर एकमेकांचं सहकार्य करत राहिलो तर मला खात्री आहे की आपल्या या व्यवस्था अधिक सक्षम, अधिक बळकट झाल्याशिवाय राहणार नाहीत. सेक्टर 36 भूमी टॉवर्स, मी जेव्हा कामोठी पोलिशनला आलो तेव्हा सेक्टर 36 भूमी टॉवर्सचे बहुतेक लोक माझ्याकडून भेटायला आले. सरी तर भरपूर गुन्हे होतात, लोकांची छेडछाड होते, तर त्यानंतर आम्ही इथं भरपूर पेट्रोलिंग वाढवलं तर गुन्ह्यांवर भरपूर कंट्रोल आलं. परंतु त्यानंतर आमचा विचार झाला होता दोघांचा मिळून की भाई ती चौकी पाहिजे, निवारा चौकी पाहिजे, जेणेकरून येणारी ट्रॅफिक पेट्रोलिंग वाहने या 2 मिनिटं थांबतील, पोलीसवाल्यांचा वावर वाढेल. त्या दृष्टीने त्यांनी मुद्दा तो आमदार साहेबांकडे मांडला आणि आमदार साहेबांची हे आणि त्यांच्या टीमने हे तयार करून घेतलेलं आहे. त्यामुळे इकडे पोलिसांचा वावर वाढेल, 23 वर्षी पोलिस दिसतील. पेट्रोलिंग प्रत्येक गाडी त्यांना आदेश दिले जातील की इथं दोन थांबावे, प्रत्येक मुवमेंट करताना इथं थांबावे आणि इकडंच मुवमेंट करावे. एखादी गाडी किंवा आम्ही फिक्स करू इकडे, इकडनंच मुवमेंट होईल त्यांची. या दृष्टीने चाललेलं आहे, प्लॅनिंग चालू आहे. पोलीस तुमच्या सहकार्याकरताच आहे आणि जसं आमदार साहेबांचं सहकार्य आम्हाला प्रत्येक गोष्टीवर भेटतं तसं यापुढे भेटेल हे बोलून माझे 2 शब्द समजतो. धन्यवाद सर.